विचार करी त्यारे विचार करी विचार करी त्या टाई माला गरी विचार करी त्या बटाई माला गरी धर्मानं सांगितलं आडी चाडी झांडे वाटू काही न घेतलं नाही पाणी आला पाणी आला लवकर झाला पाणी आला येऊ द्या मग ते पाची पांडव आणि हे दोघं किती झाले सात जण मग सात जणांना विचार केला आता धर्मानं विचार केला देवाशिवाय पर्याय नाही मग केला त्या भावी विचार केला विचार केला विचार हो ऐका कर्माचा दाखल नवा निघून चाला रे म्हणून महाराज त्या ठिकाणी ते पाच आणि हे दोन सात जण झाल्यावर पाताळामध्ये गेले पण आता जो कली आहे ना ही वटवट कोणी कोणाला घाबरत नाही भाऊ लय एवढं सोपत राहिलं नाही आणि सगळं जग हा कली लागला कारण मच्छक छेवर हा नरशिव पाचवा वामन सहावा परशुराम सातवा राम आठवा कृष्ण आणि नववा बोधे अवतार शाबास कुठं उभा आहे विठेवरी आजही सपाटा झाला भाऊ जगाचा तरी जग थांबायला तयार नाही महाराज दावा कलंके होणार एक दिन असा उगणार चंद्र सूर्य नाही निघणार अशी सुद्धा पाळी येणार आहे कारण शास्त्रात जे लिहून ठेवलं ते खोटं होणार नाही म्हणून धर्म राजा पाताळात उतरल्यावर तो कली बिब्याच्या झाडाला तो आवळेला होता आणि साकळ दंडातून त्याचे रक्त खाली गळत होते आणि गळत असताना केर्य धर्मानच पायला कार्य पायला सात लोक तुझ्याकडे आलो
आणि याला सकाळ दंडाने बांधलं याचे टिपके खाली गळा त्या रस्त्यावर तुला दया नाही ह्या पृथ्वीवर ते टिपके गळा त्या हे देवा श्री कृष्णा कशी दया नाही तुला कशी दया माया येईन तुला हा बिब्याच्या झाडाला बांधलाय साखळ दंडानं त्याचे टिपके जमिनीवर पडता आम्ही सात लोक आले सोडाल ना याला जरा ढिल्ल करा पण देवानं सांगितलं थांब तुम्ही नेमके सात लोक कशाला आले ते मला सांगा असं ना मग सांगायची पाळी आली धर्माला की ब्राह्मणानं जमीन 10 बिघे गाडी बैल जुडी दिली बर या शेतकऱ्याला रामजी पाटलाला पण त्याच्यात 5 हांडे धनाचे भेटल्यामुळं तो नाही म्हणतो बामन म्हणतो मला नको शेतकरी म्हणतोय मला नको मग धर्मा तुझं नेमकं मत काय आहे मग धर्मानं सांगितलं देवा माझं मत आहे फक्त याला ढिल्ल करावं थोडं त्यानं सांगितलं अरे ढिल्ल केल्यावर अवघड काम होईल जाऊ द्या मरू द्या पण त्याची दया काय येईन काय येईन म्हणून तो म्हणल्यावर किती ढिल्ला केला गौबर ढिल्ला केला त्यानं गौबर ढिल्ला केला त्यानं रामा सावळ्या रामा गौबर गौबर ढिल्ला केला त्यानं गौबर ढिल्ला केला त्यानं रामा रे माझ्या रामा ढिल्ला केल्यावर बामन म्हणतो जमीन माझी आणि शेतकरी म्हणतो हांडे माझी एकोणाराच्या उरावर बसायला लागले महाराज तशीच गमत आता ह्या जगात चालली कारण भगवान कृष्ण आजही जगाचा मालक आहे किती अवतार आहे मत्स्य कच्चे वरहा नरसिंह पाचवा वामन सहावा परशुराम सातवा राम आठवा गोकुळचा कृष्ण नववा विठेवरी काय नाही पुढे किती गणित आलं तर तिथं काही फरक नाही किती उलट्या उड्या मारू द्या पण कारण शास्त्र हे कुठं खोटं होत नाही कोणत्याही वाटाने या श्रीरामपूरच का बागलवाडी आहे ना वाटालाही वाटा असू द्या म्हणून त्यानं सांगितलं का माझे आणि मग पांडवांना सांगितलं आता आम्हाला राजे करायचं नाही आम्ही हे राजे सोडून देवा जाणार आहे मग अहो तिथं सगळे आले ना कुंती बोलती कृष्णाला कुंती बोलती कृष्णाला हे देवा कर्ण हा पांडव पहिला पाया पडते
हाताला जसा फुलाचा गजरा हाताला अर्पण के लारे मी तुला पांडव तांडव पांडव तांडव कसा दुखाचा पेटेला डोंगर हे श्री कृष्णा हा जो कर्ण आहे ना केला केला अर्पण रण भरला पाचाने रामना दादा होता तो सावा कर्णच होता महाराज कर्णावानी जेग लोकी होऊन गेला परत होणे नाही असे लई जन्माला आले हेले आणि पाणी वाहून मेले आता विषय मी इथं आणला ही पांडवाची कथा आहे.